नाशिक जिल्ह्यात रविवारी दुपारच्या सुमारास अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागांची नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी पाहणी केली आहे. अवकाळी पावसात शेतातील कांदा, द्राक्ष, मका, भाजीपाल्यांची अतोनात नुकसान झालंय. यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. दरवर्षी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस हिसकावून घेत असतो. शेतकरी कष्टाने पीक उभे करतो, तळहाताच्या फोडासारखे त्यास जपतो, मात्र शेवटी आसमानी संकट येऊन त्यांचा नायनाट केला जातो. यामुळे आता सध्या शेतकरी आर्थिक संकटात सापडला. यावेळी शेतकऱ्यांनी आपले मत व्यक्त केलंय. काय सांगाल कालच्या या पावसाच्या संदर्भात? काल साधारणपणे संध्याकाळच्या वेळेला 4:30-5:00 दरम्यान पाऊस आला आणि पावसाचं रुद्ररूप इतकं भयानक होतं का अक्षरशः 5 ते 10 मिनिटांमध्ये इतक्या भयानक गारा पडल्या. अंड्याच्या आकाराच्या गारा होत्या डायरेक्टली आणि त्या गारा अक्षरशः जनावरांना लागल्या. काही माणसं जे जनावरं सोडत होते त्यांना पण मार बसला. दरवाजे खिडक्या अक्षरशः काचात गळून पडल्या खाली दरवाज्यांच्या. आणि द्राक्ष बागात आता ही बघा, ही बाग एवढे मोठ्या कष्टाने उभी केलेली बाग आहे, एवढा अतोनात खर्च करून आज काय भेटणार सांगा ना तुम्ही. तुम्ही बघा काय परिस्थिती आहे बागाची. अक्षरशः याच्यात 1 रुपया निघणार नाही. 1-3-4 लाख रुपये खर्च करून जर त्यामधून 1 रुपया निघणार नसेल तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं ते सांगा. इतकी भयानक परिस्थिती. आणि ही परिस्थिती इथंच नाही आहे, टोटल पूर्ण तळेगावमध्ये आणि पूर्ण चांदोडमध्ये बऱ्यापैकी मी बघितलं तर सगळीकडं तीच परिस्थिती आहे. शासनाने यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. शेतकऱ्यांना किमान चांगल्या पद्धतीने भरघोस अशी मदत दिली पाहिजे एवढीच माफक अपेक्षा करतो. काल सायंकाळी चांदवड तालुक्यामध्ये काही ठिकाणी वादळी वारा गारासह पाऊस झाला आणि त्या पाण्याच्या पावसामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. आपण तळेगाव या गावामध्ये आलेलो आहोत. आपण शेतकऱ्यांसंग संवाद साधणार आहोत. या ठिकाणी माझ्यासोबत एक शेतकरी आहे, शेतकरी संघटनेसोबत साधतोय. दादा काय सांगाल, काय नुकसान झालं तुमची? काल अक्षरशः पावसाचा फ्लो इतका होता जबरदस्त, गारा पण इतक्या भयंकर होत्या का जनावरांना पण मार बसला आणि खिडक्या काचांच्या घराच्या खिडक्या गळून पडल्या. इतका जबरदस्त पाऊस होता, गारा पण होत्या भयान. आणि त्यातून तुम्हाला सांगतो कांदा झालं, द्राक्ष झालं, यात अतोनात नुकसान झालेलं आहे. तुम्हाला सांगतो ना भरून येणार नुकसान आहे. आणि शासनाची तुटपुंजी रक्कम आतापर्यंत मिळाली आहे, कांद्याचं अनुदान ते पण मिळालेलं नाही आहे. आणि त्यातली त्यात पुन्हा आता हे आसमानी संकट पुन्हा उभं ठाकलेलं आहे. यातून उभं राहणं भयंकर कठीण होणार आहे. शासनाने काहीतरी यावर ठोस असा उपाय म्हणून काहीतरी मदत, चांगली पद्धतीची मदत जाहीर करावी एवढीच माफक अपेक्षा करतो. त्याचप्रमाणे एक आपल्यासोबत परत एक शेतकरी उभा आहे आणि त्या शेतकरी संगत आपण एक त्यांची संगीत बातचीत करणार. काय सांगाल, काय नुकसान आहे? खूप प्रमाणात पिकांची नुकसान झालेली आहे. द्राक्ष, कांदा, आज परिस्थिती बघितली तर या द्राक्षाला कुठलंही एक याचा पूर्ण मण्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि हे सर्व पीक आता पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. आणि कांद्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि इथं एकच गावामध्ये नाही नुकसान, तर इथं पूर्ण आपलं जे रायपूर मंडळ आहे चांदोड तालुक्यामध्ये जवळजवळ 15 ते 20 गावांमध्ये गारपीट झालेलं आहे. साळसाणे असेल, तळेगाव रोई असेल, वाकी असेल, वडगाव पंगू असेल, रायपूर, निंबाळे, भरपूर अनेक गावांमध्ये असं नुकसान झालेलं आहे. आणि शेतकऱ्यांना हे जे पिकं होते हे पिकं दुष्काळ असताना त्यांनी शेततळ्यातून जे स्टोरेज करून जे पाणी उपलब्ध करून ठेवलेलं होतं त्या पाण्यातून हे पिकं 2-2, 4-4 एकर निर्माण तयार केलेलं होते. आणि शेतकऱ्यांचे खऱ्या अर्थाने एक कुठंतरी आता दुष्काळात एक अडचण भागवणारे एक शेतकऱ्यांनी या पिकांचा आधार होता. हा आधार आज पूर्ण तुटलेला आहे आणि शेतकरी पूर्ण आज बरखास्त झालेला आहे याच्यातून. आणि शेतकऱ्यांना दुष्काळामुळे आणि ह्या गारपिटीमुळे खूप मोठं नुकसान भोगावं लागणार आहे आणि खूप मोठं आर्थिक. चांदवड तालुक्यामध्ये काल झालेल्या गारपीट या पावसामुळे चांदवड तालुक्यामध्ये अक्षरशः शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्या नुकसानीसाठी शासनाने शेतकऱ्यांना कुठली तरी थोडीफार चांगली पर मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. चांदवडवरून जागर जनस्थानसाठी देविदास जाधव चांदवड. जागर जनस्थानसाठी देविदास जाधव चांदवड.